नमस्कार, मी अमोल जोशी. वार्ता विज्ञानाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचं पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या दिशेनं झेपावलं. आधी यानाच्या उड्डाणासाठी शनिवारची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे हे उड्डाण होऊ शकलं नव्हतं. रविवारी उड्डाणाचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आणि सूर्यावर मानवानं आखलेली पहिली मोहीम सुरू झाली. सूर्याच्या अत्यंत जवळ जाऊन त्याचा अभ्यास करण्यासाठी नासानं ही मोहीम हाती घेतली आहे. आत्तापर्यंत कुठलंही मानवनिर्मित यान सूर्याच्या एवढ्या जवळ गेलेलं नाही. पार्कर सोलर प्रोब हे यान सूर्याचा खूप जवळून जात जवळ जात अभ्यास करणार आहे. या निमित्तानं सूर्य आणखी समजायला मदत होणार आहे. आपल्याला ऊर्जा देणारा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा मुख्य स्रोत असलेला आपला मित्र म्हणजे सूर्य. मात्र या सूर्याची म्हणावी तितकी माहिती आपल्याला हाती नाही. पृथ्वीवरून त्याची जेवढी माहिती मिळेल त्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती ही त्याच्या जवळ गेल्यामुळे हाती येईल. याच विचारातून नासानं पार्कर सोलर प्रोब मोहीम हाती घेतली. आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्याच्या अगदी जवळ केवळ 38 लाख किलोमीटर अंतरावर हे यान जाणार आहे. सूर्याच्या इतक्या जवळ गेल्यावर यानाचं काय होईल हे वेगळं सांगायला नको. त्यामुळेच हे यान 4.5 इंच जाडीच्या उष्णतारोधक कार्बनच्या चकतीवर बसवण्यात आले. ही चकती कायम सूर्याच्या दिशेला राहील अशी यानाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे सूर्याची प्रखर उष्णता आणि त्यातून निघणाऱ्या धोकादायक प्राणांपासून यानाचं आणि त्यावर असलेल्या उपकरणांचं संरक्षण होणार आहे. So we'll use 7 Venus gravity assists. We'll gradually walk closer. We'll take sort of 7 giant steps closer to the sun until we're in that final region. Of course, we wouldn't go there empty-handed. We carry with us an amazing payload of instruments. And those instruments are designed to make those critical measurements that we have waited so long for. Parker Solar Probe hi mohim 7 varshanchi asel. To suryacha vatavaranatun 24 vela parikrama karel. आतापर्यंत झालेल्या सगळ्या मोहिमांमध्ये पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या सर्वाधिक जवळ जाईल. सूर्याच्या दिशेने जात असताना पार्कर सोलर प्रोब शुक्र ग्रहाच्याही जवळून जाणार आहे. 7 वेळा शुक्राभोवती परिक्रमा करताना त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून हे सौर्यान आपला वेग वाढवेल आणि ते सूर्याच्या जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ जाईल. या काळात सूर्याभोवती असलेल्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास केला जाईल. चुंबकीय प्राणांमधील चढ उतार, सूर्यापासून निघणारे सौर वारे, सूर्यापासून निघणारी प्रारणे यांचा अभ्यास करत सूर्याबद्दल अधिक माहिती गोळा केली जाईल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. वीज निर्मिती आणि वाहनांमध्ये इंधनाच्या ज्वलनामुळे होणारं प्रदूषण हा सगळ्या जगासाठी चिंतेचा विषय आहे. यावर चांगला पर्यावरणपूरक तोडगा काढण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. पुण्यातल्या आयसर या संस्थेमध्ये असाच एक यशस्वी प्रयोग करण्यात आला. प्रदूषण रहित वीज निर्मिती करताना मिळणाऱ्या दुसऱ्या उत्पादनामुळे चक्क इंधनाचा प्रश्न देखील चुटकीसरशी सुटणार आहे. बघूया काय आहे हे महत्त्वाचं संशोधन. रस्त्यावरून वेगानं पळणाऱ्या गाड्यांमुळे होणारं प्रदूषण. औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधून होणारं प्रदूषण. या दोन्ही समस्यांवर एकाच वेळी उपाय सापडला तर? प्रदूषण रहित वीज निर्मिती करताना मिळणाऱ्या एका बाय प्रोडक्ट मधून महागड्या पेट्रोल डिझेलला पर्याय उपलब्ध झाला तर? पुण्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेमध्ये यावर मूलगामी संशोधन करण्यात आले. डॉक्टर मोहम्मद मुस्तफा यांच्या नेतृत्वाखालील टीमनं फ्युअल एक्झेलिंग फ्युअल सेल विकसित केलाय.
यामध्ये आम्ल आणि अल्कलीच्या द्रावणामध्ये एनोड आणि कॅथोड ठेवून त्याद्वारे वीज निर्मिती केली जाते. यातून प्रदूषण रहित वीज तर मिळतेच, पण याचं बाय प्रोडक्ट आहे हायड्रोजन. या हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर केला जाऊ शकतो. खर तर जागतिक पातळीवर सीएनजीला पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजनकडे पाहिलं जातं. सीएनजी प्रमाणेच हायड्रोजनही प्रदूषण करत नाही, मात्र या हायड्रोजनची निर्मिती हा अत्यंत खर्चिक मामला आहे. मात्र डॉक्टर मुस्तफा यांच्या टीमनं तयार केलेल्या या संयंत्रातून मिळणारा हायड्रोजन हा बोनस आहे. या संयंत्राचा मुख्य उद्देश वीज निर्मिती हा आहे, त्यामुळे जवळजवळ फुकटात हायड्रोजन पदरात पडतोय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या हायड्रोजनचा वाहनांमध्ये इंधन म्हणून वापर केला जाऊ शकतो. इट इज डिफरंट फ्रॉम द अदर बॅटरी केमिस्ट्री दॅट वी सी इन अवर डेली लाईफ, मेनली बिकॉज दिस बॅटरी गिव्स इलेक्ट्रिसिटी एज वेल एज ए व्हेरी यूजफुल हायड्रोजन फ्युअल एज अ बाय प्रोडक्ट. This hydrogen fuel can be pumped into a fuel cell, for example, for additional electricity generation. And this can be highly useful for electric vehicles, mainly because this hydrogen fuel is a very useful fuel for a fuel cell. So fuel cell vehicles are nowadays coming up in India. For example, Tata launched very recently fuel cell vehicle in collaboration with ISRO. And there they have utilized hydrogen as one of the fuel for their fuel cell bus. So this hydrogen fuel can be utilized in such types of devices, in such types of vehicles, mainly because such types of vehicles will not have any pollution. पेट्रोल डिझेल सारख्या पारंपरिक इंधनाच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड यासारखे ग्रीन हाऊस वायू बाहेर पडतात, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं. मात्र हायड्रोजनच्या ज्वलनामुळे तयार होतं ते पाणी, या पाण्याचाही फेरवापर करता येऊ शकतो. Mainly because of the global warming, which we are aware of that mainly come from, you know, if we use lot of fossil fuels like petrols and diesels, you know, what happens is that it liberates lot of carbon dioxide into the atmosphere, which finally leads to global warming. And the consequences, we are seeing it in our everyday life. So that is why people are jumping towards hydrogen-based vehicles. Okay, for example, fuel cell vehicle. And if you use hydrogen as a fuel cell, if you use hydrogen as a fuel in a fuel cell, what happens is that hydrogen combines with oxygen and the byproduct we get is water, not carbon dioxide or any other source of greenhouse gases. This water can be used for irrigation purpose, drinking purpose, etc., etc. So there is no pollution. आयसर मधल्या प्रयोगशाळेत टेबल फॅन, एलईडी दिवे आणि दुचाकीवर यशस्वी प्रयोग करण्यात आलाय. इंधन घटकांऐवजी औद्योगिक सांडपाण्याचा वापरही करता येऊ शकतो. हा प्रयोग व्यावसायिक स्वरूपात उपयोगात आणल्यास त्याचे अनेक फायदे असल्याचं इथले विद्यार्थी सांगतात. आप मतलब इंडिया की बात करो तो इंडिया में मतलब जो इस साल मतलब बहुत सारी परेशानियां हुई, एस्पेशली अगर आप दिल्ली की बात करो तो दिल्ली में जो फॉग हुआ मतलब वो बहुत सारी, और बाकी सिटीज़ में भी जो मतलब जो कि मतलब स्प्रिंग्स में जो बहुत ही ज़्यादा प्रॉब्लम हो जाते हैं, फॉग हो जाते हैं, स्मॉग हो जाता है, उसका मेन एक वजह है कि ऑटोमोबाइल इंडस्ट्री से क्या होता है कि जब आप ऑटोमोबाइल इंडस्ट्री जो कि मतलब पेट्रोल या फॉसिल फ्यूल्स पे चलते हैं तो वो जो गैसेस प्रोड्यूस करते हैं उनमें मेनली नाइट्रोजन कंटेनिंग या सल्फर कंटेनिंग गैसेस होती हैं, जिसकी वजह से वो फॉग वगैरह हो जाता है. तो इससे क्या होगा कि अगर हम उसको रिप्लेस कर सकते हैं, मतलब जो हम टेक्नोलॉजी डेवलप कर रहे हैं जिस पर अगर हम उसको लार्ज स्केल पर लेके चलते हैं तो इससे हाइड्रोजन प्रोड्यूस होगा. इससे दो फायदे हैं, एक जो हम इसमें मटेरियल यूज़ कर रहे हैं वो ऑलरेडी हमें मतलब सस्ते में मिलेंगे मार्केट में, उससे क्या होगा एनर्जी निकलेगा जिससे हम व्हीकल रन कर सकते, और इसके अलावा हमें हाइड्रोजन मिलेगा जिससे हम और ज़्यादा पावर निकाल सकते. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. दररोज वाढत जाणाऱ्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आलाय. शिवाय यामुळे प्रदूषणामध्ये भर पडून सर्वसामान्यांच्याच आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतोय. अशावेळी आयसरमध्ये झालेलं हे मूलगामी संशोधन दिलासा देणारं आहे. म्हणूनच नेचर एशिया या प्रथितयश नियतकालिकानं या संशोधनाची दखल घेतली आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर सुरू झालाय. भारतातही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी जर स्वस्तात हे इंधन उपलब्ध होत असेल तर सोन्याहून पिवळंच. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.
प्लास्टिक आणि थर्मोकॉल बंदीचा विषय सध्या चांगलाच चर्चेत राहिला आणि त्यानंतर याला पर्याय काय किंवा त्याचं विघटन कसं केलं जाईल यावर सध्या उहापोह होतो आहे. अशातच पुण्यातल्या एका संशोधकानं प्लास्टिक आणि थर्मोकॉल खाणाऱ्या आळ्यांचा शोध लावला आहे. या आळ्या केवळ प्लास्टिकच खात नाहीत तर ते पचवतात देखील. पाहूया यावरचा हा रिपोर्ट. प्लास्टिक हे जगासमोरचं मोठं संकट. प्रदूषणात या प्लास्टिकचा सिंहाचा वाटा. या प्लास्टिकची विल्हेवाट लावायची कशी हा जगासमोरचा मोठा प्रश्न. यावर भन्नाट उपाय शोधून काढलाय पुण्यातल्या एका संशोधकानं. प्लास्टिकचं अत्यंत नैसर्गिक मार्गानं विघटन करण्याचा हा उपाय. पुण्यातले डॉक्टर मराठे हे मित्र किडा या संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त किड्यांची निर्मिती करतात. डॉक्टर मराठेंनी वॅक्स मॉथ या आळ्या पाळल्या होत्या. या आळ्यांपासून उसावर पडणाऱ्या किडीला उपाय असणाऱ्या कृमींची पैदास करण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी या आळ्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्या. पण काही दिवसात या आळ्यांनी या प्लास्टिकच्या पिशव्याच फस्त केल्याचं लक्षात आलं आणि मराठे यांच्या संशोधनाला एक वेगळीच दिशा मिळाली. ज्या आळ्या मी ठेवल्या होत्या तर त्या प्लॅस्टिक खायला लागल्या आणि मी त्याच्यावर बराच मग पुढे अभ्यास करत गेलो की त्याच्यात प्लॅस्टिक खातात म्हणजे काय करतायत नक्की, का नुसतं पळून जातात प्लॅस्टिक फाडून का त्या. तर त्यांना एक ऑप्शन दिला तर त्या व्यवस्थित पिशव्या खाऊ शकतात. मग त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने मी त्यांचा प्रयोग करून बघितला आणि त्याच्यात असं लक्षात आलं की प्लॅस्टिक वेगवेगळ्या प्रकारचं मायक्रॉनचं प्लॅस्टिक ते खातं आहे. तर हा एक खूप चांगला उपाय दिसतोय पुढच्या काळात की आता एवढी जी मोठी समस्या आहे प्लॅस्टिकची तर 50 मायक्रॉनपेक्षा वरती जे प्लॅस्टिक आहे याचं रिसायकल होतं त्यामुळे तो प्रश्न येत नाही. पण 50 आणि 50 खालचं प्लॅस्टिक जे आहे जी फार मोठी समस्या आहे आज जगभर ही समस्या आहे तर याच्यासाठी निश्चित हा खूप चांगला उपाय म्हणून आपण बघू शकतो. वॅक्स मॉथ नावाच्या आळ्या प्लास्टिक आणि कॉर्काया नावाच्या आळ्या थर्मोकोल खात असल्याचं निदर्शनाला आल्यानंतर मराठे यांनी या आळ्यांवर संशोधन करायला सुरुवात केली. या आळ्या केवळ कमी वजनाच्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कमी वजनाचं प्लास्टिकच खाऊ शकतात. या आळ्यांमधल्या एका विशिष्ट बॅक्टेरियामुळे प्लास्टिकमधला पॉलिमर हा घटक या आळ्या पचवतात. इतकंच नाही तर त्यांच्यापासून तयार होणारी विष्ठा एक उत्तम खत म्हणून वापरण्यात येते. हे खत शेतीसाठी उपयुक्त ठरत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. अळीगोळी सापडतात धान्यांमध्ये तर त्याच आळ्या थर्मोकोल पण खाऊ शकतात. त्याच आळ्या बाकी अजून स्टायरोफोम म्हणा किंवा डबल साईडेड टेपच्या आतमध्ये जसं ते सॉफ्ट फोम असतो तर तेही खाऊ शकतात. असे निरनिराळे प्रकार करू शकतात म्हणजे त्यांच्यात हे त्यांचं रेग्युलर अन्न नसलं तरी त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे की आज ते पचवू शकतात. तर याचाच आपण उपयोग जर करून घेतला योग्य रीतीने तर हे एक नैसर्गिक उपाय म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. आळ्यांबाबत अशाच प्रकारचं संशोधन परदेशातही करण्यात आलंय. मात्र त्याच्या कितीतरी आधीपासूनच आपण प्लास्टिक खाणाऱ्या आळ्यांपासून खत निर्मिती केली असल्याचा दावा मराठेंनी केलाय. याबाबत सध्या त्यांनी पेटंटही दाखल केलंय. या आळ्यांची मोठ्या प्रमाणात पैदास करण्यात जरी काही मर्यादा असल्या तरी या संशोधनाचा वापर करून छोटे प्रकल्प राबवता येतात. या आळ्यांच्या मदतीनं प्लास्टिक कायमचं नष्ट होण्याचा एक मार्ग खुला होऊ शकतो. त्यामुळं गरज आहे ती या संशोधनाचा वापर प्रत्यक्षात करण्याची. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. आजही ज्या ठिकाणी वीज पोहोचलेली नाही तिथं समस्यांचा डोंगर असणारच. त्यातही विद्यार्थ्यांपुढे अंधार पडल्यावर अभ्यासाची समस्या देखील असते. यावर IIT मुंबईनं सोलर स्टडी लॅम्पच्या माध्यमातून अगदी स्वस्तात तोडगा काढलाय. भारतात अजूनही अनेक ठिकाणी वीज पोहोचलेली नाही. यामुळे विविध समस्या आहेतच, पण त्याचबरोबर आणखी एक समस्या आहे अभ्यासाची. विशेषतः विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अभ्यास करणं निव्वळ अशक्य होऊन जातं. यावर IIT मुंबईनं उपाय शोधला आहे. IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलाय एक साधा सोपा सोलर स्टडी लॅम्प.
विशेष म्हणजे या सोलर स्टडी लॅम्पचं तंत्रज्ञान आता IIT ने सर्वांसाठी खुलं केलं आहे. येत्या 2 ऑक्टोबरला 150व्या गांधी जयंतीला IIT मध्ये वेगवेगळ्या शाळेतील 50,000 मुलांना सोलर स्टडी लॅम्प बनवायचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. एवढंच नाही तर IIT ने आजवर अनेक महिलांना देखील स्टडी लॅम्प बनवण्याचं प्रशिक्षण देत महिलांना रोजगार मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 2 अक्टूबर के दिन हम पूरे देश में करीब 1,00,000 बच्चों को सोलर लैम्प बनाना सिखाएंगे और ये पूरे विश्व का अपने आप में एक बहुत सबसे बड़ा इवेंट रहेगा और इसके माध्यम से हमारा प्रयास ये है कि देश का हर बच्चा जैसे कि गवर्नमेंट ने शिक्षा का अधिकार दिया है वैसे सभी को प्रकाश का अधिकार भी मिले. मुलांना तिकडे गावांमध्ये समजा मिळत नसतील किंवा विजेचा खूप प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात सुद्धा, तर आम्ही कमीत कमी किमतीत म्हणजे जसं सर बोलले 100 रुपये ही त्या लॅम्पच्या 1/6 किंमत आहे, तर त्या किमतीत आम्ही जर मुलांपर्यंत पोहोचवू शकू लॅम्प तर हे खूप मोठं योगदान असेल. या निमित्तानं जगाच्या पाठीवर प्रथमच तेही आपल्या देशात IIT मुंबईमध्ये एकाच वेळी हजारोंच्या संख्येनं सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बनवण्याचा विक्रम होणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या 100 रुपयात हा सोलर स्टडी लॅम्प तयार करता येतो आणि किमान 3 वर्ष सोलर स्टडी लॅम्प सहज टिकू शकेल असा IIT मुंबईचा दावा आहे. या दिव्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनात थोडा का होईना हातभार लागेलच, पण त्याही पेक्षा विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अभ्यास करता येणं शक्य होणार आहे. त्याचबरोबर स्वतः तयार केलेल्या सोलर स्टडी लॅम्प खाली अभ्यास करताना त्यांचा उत्साह देखील वाढेल, वेगळा आनंद मिळेल यात शंका नाही. सूर्यप्रकाशावरती चालणाऱ्या या दिव्यांना बनवलं आहे IIT च्या विद्यार्थ्यांनी. मुंबई IIT च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला आणि प्रत्येक गावातील विद्यार्थ्याला हा प्रकाशमान करणारा दिवा त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून एक आगळा वेगळा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा प्रकाश पोहोचावा आणि ज्ञानाची गंगा कायमच वाहत राहावी यासाठी या विद्यार्थ्यांचा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना येत्या काळात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आता आपण बघूया विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये घडलेल्या काही महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात. पृथ्वीच्या तापमानात 2 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढ झाली तर पुढचा अनर्थ टाळणं निव्वळ अशक्य असल्याचं मत एका अभ्यासात पुढे आलंय. हवेमध्ये होत असलेल्या ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन थांबवलं गेलं नाही तर ही तापमान वाढ अटळ असल्याचं समोर आलंय, कारण जागतिक तापमानामध्ये 2 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढ झाल्यास एक भयानक दुष्टचक्र सुरू होईल. त्यामुळे दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवर असलेला बर्फ वितळेल आणि अनेक बेटं आणि किनाऱ्यांचा भाग समुद्र आपल्या पोटात घेईल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनेक भागामध्ये प्रदीर्घ दुष्काळ पडेल, यामुळे संपूर्ण निसर्गाचं चक्र बिघडेल आणि त्यानंतर ते थांबवता येणं माणसाला निव्वळ अशक्य होईल. त्यामुळे पृथ्वीचं तापमान आणखी 4 ते 5 अंश सेल्सिअसनी वाढेल. सध्या पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये 1 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. दर 10 वर्षांनी यात 0.17 अंश सेल्सिअसची वाढ होत चालली आहे. ही वाढ 2 अंशांच्या पुढे जाऊ न देणं हे मोठं आव्हान आपल्याला पेलावं लागणार आहे. नासाच्या मंगळावरील महत्वाकांक्षी क्युरोसिटी रोवर मिशनला 6 ऑगस्टला 6 वर्ष पूर्ण झाली. मंगळावरील माती पृथ्वीवर आणण्याच्या मोहिमांचा पाया म्हणून या क्युरोसिटी रोवर मोहिमेकडे बघितलं जातं. तब्बल 899 किलो वजनाचा क्युरोसिटी रोवर 26 नोव्हेंबर 2011 मंगळ ग्रहाच्या दिशेनं प्रक्षेपित केला होता. 9 महिन्यांच्या प्रवासानंतर 6 ऑगस्ट 2012 क्युरोसिटी मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरलं होतं. मंगळावर संचार करताना क्युरोसिटीनं आतापर्यंत 18.13 किलोमीटर अंतर कापलंय. अजूनही यावरील सर्व वैज्ञानिक उपकरणं व्यवस्थित काम करत आहेत. मंगळ ग्रहावरील दीर्घ मुक्कामामुळं तिथल्या हवामानाबद्दल, ऋतूमधील बदलांबद्दल मोठी माहिती नासाकडे जमा झाली आहे. माणसाचा सर्वात भरवशाचा आणि जवळचा मित्र म्हणजे कुत्रा. श्वानाची उत्पत्ती कोल्ह्यापासून झाली असावी असा एकेकाळी तर्क होता. आता 59 वर्षांच्या संशोधनानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालाय. रशियामध्ये काही कोल्हे हे वेगवेगळ्या गटांमध्ये पाळण्यात आले. श्वानाप्रमाणे त्यांची देखभाल करण्यात आली. यामुळे कोल्ह्याच्या वागणुकीमध्ये पडलेला फरक, 60 वर्षातील त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये झालेले बदल याचा सखोल अभ्यास करण्यात आला. श्वानाप्रमाणे कोल्ह्यांमध्ये देखील शेपूट हलवणं, आवडती व्यक्ती आल्यावर उड्या मारणं असे बदल नोंदवण्यात आले. एवढंच नव्हे तर कुत्र्यांप्रमाणे साम्य दाखवणारे कोल्ह्यातील 10 जीन्स देखील या निमित्तानं शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. या अभ्यासाचा फायदा उत्क्रांतीच्या अभ्यासात होणार आहे.
पुण्याजवळ नारायणगाव इथं असलेल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT या रेडिओ दुर्बिणीच्या श्रृंखलेनं आत्तापर्यंतच्या सर्वात लांबवरच्या रेडिओ आकाशगंगेचा म्हणजेच दीर्घिकेचा शोध लावलाय. ही दीर्घिका पृथ्वीपासून तब्बल 12 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे. या दीर्घिकेला अद्याप नाव देण्यात आलेलं नाही. ज्या दीर्घिकेतून मोठ्या प्रमाणात रेडिओ लहरी बाहेर पडतात त्यांना रेडिओ गॅलेक्सी म्हणजेच रेडिओ दीर्घिका म्हटलं जातं. या रेडिओ दीर्घिकेपासून निघालेले तरंग हे आता 12 अब्ज प्रकाश वर्षांनंतर आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचलेले हे तरंग 12 अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. विश्वाची निर्मिती 13 अब्ज वर्षांपूर्वी झाली असा एक अंदाज आहे. याचाच अर्थ पुण्यामध्ये आढळलेल्या या लहरी विश्व अत्यंत बाल्यावस्थेत असतानाच्या आहेत. या लहरींच्या अधिक अभ्यासामुळे विश्वाच्या निर्मितीची काही रहस्य उलगडू शकतात. आणि यानंतर वार्ता विज्ञानाची मध्ये आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.